नमस्कार, मी शुभांगी, माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। कल्याणातील पत्रीपुलाच्या कामासाठी विमानाने येत आहेत परप्रांतीय कुशल कामगार। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामगार येण्यासाठी अनिच्छुक। कोरोनाचा फटका सर्वच विकास कामांना बसला असून कल्याणातील पत्रीपुलाचं कामही त्यामुळे बाधित झालं आहे। एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यानं कोणीही कामगार इकडे यायला तयार नाहीत, त्यामुळे पत्रीपुलाच्या कंत्राटदारानं विशेष कुशल कामगार खास विमानानं इकडे आणण्याची व्यवस्था केली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून पत्रीपुलाचं काम सुरू असून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे संतगतीनं सुरू आहे, तर गेल्या 3 महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ माजवायला सुरुवात केली आहे आणि पुन्हा एकदा पत्रीपुलाच्या या कामाला फटका बसला। महाराष्ट्रामध्ये जसजसा कोरोना वाढू लागला तसा तसा सर्व कामगार आपापल्या राज्यामध्ये निघून गेले, मात्र आता पत्रीपुलाच्या कामासाठी आवश्यक असणारे कुशल कामगार हे पश्चिम बंगाल आसाम परिसरामध्ये राहायला आहेत। या कामगारांना कंत्राटदारानं येण्यासाठी खास विमानाची राहण्याची खाण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। तसंच या कामगारांची दररोज स्क्रीनिंगही केले जात असल्याचं कंत्राटदारानं सांगितलं आहे। दरम्यान अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पत्रीपुलाचं काम पूर्ण करण्यासाठी कल्याण डोंबिवलीकर देव पाण्यामध्ये बुडून बसले आहेत, त्यामुळे कामगारांना ट्रेनने आणा, बसने आणा की विमानानं, पण आम्हाला पत्रीपूल पूर्ण करून द्या अशी अपेक्षा कल्याणकर व्यक्त करीत आहेत। सर, काय सांगाल की माझे जे कर्मचारी आहेत ते आपण स्पेशली प्लेनने बोलवले पत्रीपुलचा जे ओपन वेब गर्डर आहे त्याच्या लंचिंगसाठी स्पेशल जे आपल्या स्किल्ड लेबर्स आहे, गँग आहे, ती गँग आम्ही कोलकातावरून विमानाने मागवलेला आहे। आमच्याकडे आता सध्या जवळपास 20 लेबर पोचले, ते गेल्या 6 तारखेला 10-12 लोकं आले होते आणि 8 लोकं 12 तारखेला पोचले आमच्याकडे, आणि बाकीचे उद्या 4 लोकं येतील आणि 24 तारखेला बाकीचे सगळे येऊन जातील, असं करून 30 लोकं येतील। त्या 30 लोकांची मदतीने आम्ही कल्याण पत्रीपुलाचं जे ओपन वेब गर्डर आहे त्याचं लॉन्चिंगचं जे काय हे आहे सगळं आम्ही चालू करू। माझं नाव राहुल पटेल, प्रोजेक्ट मॅनेजर आहे या प्रोजेक्ट।